करू का कॅन्सल नाही करतेच नाही नाही येऊ देते पण एक साडी पण घेऊ का असं लग्न तसं जर घालून कुठं बसणार आहेस खालकी साडी पण असलेली होय ना मुर्गा जबर
अरे बरेच काम राहिली लग्नाची. नुसती धावपळ नुसती धावपळ. काय सांगू तुम्हाला एवढ्या जबाबदाऱ्या असतात ना. हा पहिलं पत्रिकांचं फोन घेतो. संगमनेरकर झालेच आहेत. नाशिक करे झालेच आहेत. अरे ते पुण्याचे सर आहे भारत सर शिव व्याख्या ते त्यांना बोलावं लागल. हा सर काय दौऱ्यावर आहे काय. हो अहो काय नाही आमच्या आवडीचं लग्न ठरलंय 23 तारखेला. हो वाढीतच आपल्या. हो आठवणी बरं का. हो तुम्ही आलेच पाहिजे तेवढं आहे. चालेल चालेल अजून बरेच राहिले काम धावपळ चालली सध्या. हे झालं. हा त्या सांगलीच्या आकांक्ष मॅडमला बोलून घेतो. त्यांच्या आवाजात सगळे होती. हॅलो हा मॅडम. अहो काही नाही आमच्या आवडीचं लग्न ठरलंय. हो तेच तुम्ही आले तर तुमच्या आवडीचं मंगल असलं का म्हणलं तर सगळेच मित्र मुक्त होती. आठवणी यावं का 23 तारखेला. चालतं. बाकी ते पेटर्सवाल्याच असा संभाजी माणूस भयानक तसं एकदम हा संभाजी. अरे तू असतो ना विषय का तुमचं नियोजन असतं जबरदस्त असतंय पाहिलं मी सगळीकडे. हो अरे आमचा आम्ही म्हणत होता की 2-3 मिनिट वाढवायचे. हा दर्शित माहिती दर्शित तुझ्या पद्धतीने करत होते. हो हो चालेल चालेल. आपला मंडप 2 दिवस होता ना तिने चोवीसला. हा बाकी 2 दिवस ते पुढे येतो. अहो काय नाही घराची कुदळ मारून घेतो म्हणजे आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त. हा अहो कसं आता लग्न झालं मुलांचं घर झालं मग आपण आपलं निवांत ते त्यांची निवांत. अरे वसुधा. हे वसुधा कुठे गेली काय माहिती सकाळपासून दिसली नाही. या आत्त्यांना कॉल केला का तर मलाच करावं लागल. हॅलो जशी बस आपली विद्यापीठाच्या गेट पर्यंत आहे टेन्शनच नाही त्याच. चालेल चालेल. बाकी आजमाने वगैरे येणार आहे साऱ्या. एकदा लग्न वगैरे झालं का घराचा पाया झाल्यावर कुठेतरी फिरूनच येतो. काय धावपडीच काय फिरायला भेटत मला काय झाला सर. हॅलो हॅलो काय बंद करायचं सर. पप्पा समोर मी बघत होतो. काय फादर काय नाही मला तू विचार तू. आणि या सगळ्यांना मौलीच्या वडिलांची तरी संमती आहे का. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पप्पा.
आणि तसंही लग्नानंतर मग मी व्यवहार येते सोडवणार लग्न होईल तुम्ही तुमचं विचार बघला येतो मी व्यवहार मध्ये इथं आपण आपल्या मुलाकडून जास्त अपेक्षा नाही केली ज्यावेळी आपण सज्जेप घेणाऱ्या पात्रांना मजबूत आधाराची गरज असते त्यावेळी आपण त्यांचे पंक्त छाटत नाही ना प्रत्येक आई वडिलांचे आपल्या मुलांवर जसे हक्क असतात तशी काही कर्तव्य पण असतात ना ग बरोबर आहे तुमचं मला पण तेच वाटतंय की नव्या शिक्षा पलीकडे झेप घेणाऱ्या आपल्या मुलांच्या स्वप्नांमध्ये रंग भरून त्यांच्या भविष्यावर उभारणी देणे हे आपलं पहिलं कर्तव्य आणि आपल्या आत्तापाई उद्याचा त्यांचा स्वप्न कृतीचा रथ लावणार असेल तर आपल्याला या गोष्टीचा नक्कीच विचार करावा लागेल होय उद्या मयुरी आपल्याकडे सून म्हणून येणार असेल तर तिला फक्त सून म्हणून न पाहता तिला पण मुलगी म्हणून तिला वागणूक दिली पाहिजे होय बरोबर 20-22 वर्ष तर त्याच्या पुढाप्रमाणे जपलेल्या त्या मुलीला तो बाप कसलाही विचार न करता एका क्षणात कन्यादानासाठी तयार होतो तर त्या बापाच्या या दानापुढे आपण आपला हट्ट कमी करून त्या मुलीला पत्रात घेऊन त्या बापाला सुद्धा वचन दिलं पाहिजे की अरे आजपर्यंत परीसारख्या जपलेल्या तुझ्या त्या मुलीला इथून पुढील आयुष्यात राणीसारख्या जपून तिच्या प्रत्येक सुख दुःखात तिच्या प्रत्येक निर्णयात आम्ही तिच्या सोबत असू झालं काय नाही जरा तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून बोलवलं मयुरी आणि अविनाश पुण्याला राहायला जायचं हो मयुरी तिथेच आपला स्टार्टअप सुरू करणार आहे हा तेच सुरुवातीला आम्हालाही जरा वेगळंच वाटलं पण नंतर विचार केल्यावर लक्षात आलं की चांगलीच गोष्ट आहे आमचा पूर्ण पाठिंबा आहे पण एकदा तुमच्या गाडी राहून म्हणाल Thank you.
आज सुट्टी में जरा आवड आहे बघा मॅडम. बोललास का तू मेरीशी? काय बोलू तिच्याशी, काय तोडगाच नाही माझ्याकडे. तुझे ना काहीतरी शहरी सोल्युशन आवडेल तिला. अविनाश यार, तुमच्या सगळ्या वाटण्यालाच घाबरली आहे ती. खूप लवकर खूप रिस्पॉन्सिबिलिटी देतील तिच्यावर असं वाटत असेल तिला.
बिचारा दुखावला गेलाय अचानक जवळ काय आलं गोष्ट त्याच्याशी अभी काय झालं अभी ए अभी बस काय करके मारतोयस बस काय काय झालं अरे बाप आहे रे तुझा आणि दारुण्याच्या उंबाट्यावर असणाऱ्या मुलाच्या मनात घोंगणारी वादळ एका बापापेक्षा कोण जास्त समजू शकतं रे पण आई वडिलांचं आपल्या मुलावरचं प्रेम या सगळ्या गोष्टींपेक्षा कितीतरी पटीने जास्तच असतं रे बर तू एक काम कर मयूरीला फोन कर आणि न्यूज दे की आई बाबा स्टार्टअप साठी तयार झाले आणि बंगला बांधणारे त्याचे पैसे पण त्यात इन्व्हेस्ट करायला तयार आणि हो लग्नाची तयारी पटकन करा दोन दिवस आलाय कसं काय पवार साहेब सगळ्यांना बोलवलंय बरोबर चला Thank you.
समजा पण गेला सगळ्यात मोठं गिफ्ट कोणतं असेल तर त्यांच्या प्रेक्षकाकडून मिळालेली कौतुकाची।
मुलाला दोघांना एकमेकांना समजून घ्यायला वेळ चालेल द्या. कारण लग्न म्हणजे काय भटुकीचा खेळ नाही, तर चार भिंतींच्या आत एकमेकांच्या साथीने शेवटच्या क्षणापर्यंत गेलेला निरंतर प्रवास आहे, नाही का? आणि हो, मी कुमार सौरभ रणगराव देसाई, माझा पप्पा म्हणून तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आणि याला पण लई काय काम केलेलं नाही. बर, पालकांना तुमच्या पाल्याला उच्च पदवी शिक्षण घडू द्या, परंतु केवळ सरकारी नोकरीच भेटल्याने त्यांच्या आयुष्याचं भलं होईल या मानसिकतेतून जरा बाहेर या. कारण आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात करिअर होऊ शकतं, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. ठीक आहे, बरोबर आहे. कारण आपल्या पाल्याने एखाद्या क्षेत्रात शिक्षण घेतले तर त्याने त्या क्षेत्रात करिअर करायला पाहिजे, अन्यथा तो त्याच्या आयुष्यात अपयशी ठरला असं अजिबात नाही, हे त्यांना सांगा. याही पलीकडे खूप मोठा विषय आहे, कारण आजच्या काळात गुणपत्रिकेला आलेल्या कारणाने हे तुमचं आयुष्य नाही ठरू शकत. माझेही पिते झाले, तरी आज ते प्रोफेशनल व्हिडिओ डायरेक्टर आहे. अगदी बरोबर बोललीस. सर्व मार्ग म्हणजे सर्व कधीही शाळेत न गेलेल्या लताजींच्या मागे जगातील 6-6 युनिव्हर्सिटी डॉक्टरेट पदवी बहाल करण्यासाठी लागल्याच नसत्या. नाही त्यांना या भारत मातेची गार टोपी म्हणून संबोधलं गेलं. जर मार्क म्हणजे सर्व काही असतं तर 34 शिकलेला सिंधुताई सपकाळ 9 साडी घालून 8 जास्त देशात भ्रमण करून आनंद लेकरांची माहिती शिकल्या असतात. जर मार्क म्हणजे सर्व काही असतं तर नगर जिल्ह्यातील अतिशय साधारण कुटुंबातील एक स्त्री राहीबाई पोपे पद्मश्री पुरस्कारापर्यंत जाऊ शकले असते. Thank you.
हॅलो असला भारी झाला जायच नाही तो Thank you.
तसे आमचं विद्यापीठ काय ती झाडी काय ती वाडी काय पडली काय टीचर सगळं कसं आहे इतिहास इतिहास
Yeah.
महाबळेश्वर
Thank you.
Brother of Kandayappa Maurya.
जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता। जब तक अपने पत्थर के ऊपर हाथ लेके रहो, तब तक कोई पत्थर भी भगवान नहीं होता, तब तक कोई पत्थर भी भगवान नहीं होता। मित्रांनो, 10 दिवसात एवढे तयारी करून या सर्व कलाकारांनी हे सर्व बसवलं, त्या सर्वांनी व्यासपीठावर आमंत्रित करतो। त्यांनी स्वतःची ओळख करून द्यायची, स्वतःचं नाव कोणत्याही याला आहे आणि कुठून गावातून बिलॉन्ग करतात, कारण त्यांचे पालक या ठिकाणी आहे आणि पालकांसाठी सर्वात मोठं गिफ्ट काय असेल तर आपला पोरगा। त्या व्यासपीठावर येऊन सर्वात मोठं कलाकाराचं पात्र साकारलं, त्याच्यापेक्षा मोठा आनंद मला त्या कलाकारांचा आहे। सर्वांनी म्हणजे आपलं संपूर्ण नाव, आपली यत्ता, म्हणजे आपण कोणत्याही वेळेला आहे आणि आपण कुठून आलेला आहात। सर्वात प्रथम साडी होईल धन्यवाद। आता राधा घेतो तुम्ही या बस आलेला या प्रश्नाला जवाब देऊ। धन्यवाद।